नमस्कार, साता रस मनाने अतरा या मालिकेचा हा 25वा भाग आणि मुद्रण कलेमध्ये साताऱ्याने एक आपलं नाव मिळवलं होतं त्या रामभाऊ बिचकर विजय प्रिंटिंग प्रेसचे यांच्या आठवणी मी आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे. माझा आणि मुद्रणा संबंध याचं कारण म्हणजे मुख्यतः 1982 साली प्राप्तिकाराशी मैत्री हे पुस्तक इन्कम टॅक्सचं पहिलंच अशा तऱ्हेचं पहिलं आणि शेवटचं की ज्यात संपूर्ण प्राप्तिकर कार्याची माहिती दिली होती ते छापायचं मी ठरवलं. कौशिक प्रकाशन त्याकरता काढलं. आज आता इतक्या वर्षानंतर आमची जवळ कौशिक प्रकाशनाची 180 जास्त पुस्तकं प्रकाशित झाली. पण त्यामुळे मुद्रणाशी संबंधाला अर्थात प्राप्तिकरशी मैत्री मी छापलं ते कोल्हटकरांच्या छापण्या महाराष्ट्र मित्र मुद्रणालयात. पण इतर सर्क्युलर्स वगैरे छापायची तेव्हा आनंद प्रिंटिंग प्रेस म्हणून आनंदराव कुलकर्ण्यांचा होता तिथेही छापायचो. पुढे जुना स्टँडवर जायच्यामुळं बिचकरांची ओळख झाली. विजय प्रिंटिंग प्रेस या नावानं बिचकरांचा प्रिंटिंग प्रेस होता आणि जुन्या स्टँडच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांचा सहभाग असायचा. जुन्या स्टँडवरती 4-5 माणसं अशी होती की जी तयारीची समजली जायची. त्यामध्ये एक बल्लाळ होते, हिरा सिंगदा कुंभार, अण्णा बिचकर, रतनशेठ लोया अशी म्हणली की त्यांना सगळ्या सात जुन्या स्टँडच्या सगळ्या घडामोडी माहिती असायच्या. त्यांना स्टँडवरच्या लोकांनी सगळे ट्रकवालेच ना बारीक एकदम मोठ्या बायांचे म्हणजे 19-20 जात खळ कुठे, माती कुठे, पेपर कुठे, लाकूड कुठे अशी नावही ट्रकवाल्यांनी ठेवली होती. पण ही मंडळी उत्साह असायची. अण्णा बिचकर जाऊनसुद्धा आता जवळजवळ 10-12 वर्ष झाली असतील. विजय प्रिंटिंग प्रेस ही बंद पडला आहे पण त्यांच्या त्या आठवणी कारण एकेकाळी मुद्रणकलेमध्ये म्हणजे हा कॉम्प्युटर वगैरे येण्यापूर्वी DTP प्लेट्स वगैरे सगळे येण्यापूर्वी आणि आता तर मुद्रणकला खूपच विकसित झाली आहे. म्हणजे मजकुरापासून प्रत्यक्ष पुस्तक बाहेर येईल अशा तऱ्हेची मशीनही तयार झालेली आहे ज्याला कॉपी टू बुक म्हणतात अशी. पण त्या काळात खिळे जुळवायला काम करायचं लागायचं. त्या काळापासून रामभाऊंच्या वडिलांच्यापासून सुरुवात झाली आणि एक विलक्षण मनुष्य म्हणून रामभाऊंची आणि ज्याला म्हणू की एका बाजूला सोजवळ, दुसऱ्या बाजूला उत्साही, तिसऱ्या बाजूला आत्या आपल्या कामाबद्दल अतिशय दक्ष असं विलक्षण व्यक्तिमत्व रामभाऊंचं होतं. अण्णा म्हणायचो आम्ही त्यांना कारण माझ्या वडील भयानक ते खूप वडील होते. तर त्यांच्या आठवणी आणि त्यांचे एकूण व्यक्तिमत्व मी शेअर करणार आहे. आजच्या जमान्यात लोकांना असं काही होऊ शकतं असंही वाटणार नाही कदाचित, पण मुद्दा मी ते आपल्याशी शेअर करतो. सातारपुरतं बोलायचं तर उत्कृष्ट मुद्रणाशी विजय प्रेसचे नाव कायम निगडीत झालेलं दिसतं. गेल्या जवळजवळ म्हणजे मी बोलतो आहे त्याच्यापूर्वी हे प्रेस बंद पडूनसुद्धा 7-8 वर्ष झाली, पण त्यापूर्वी 50-51 वर्ष विजय प्रेसनं जे नाव मिळवलं त्यामुळे रामभाऊ बिचकर यांची अखंड तपश्चर्या होती. हे बिचकर कुटुंब मूळचं नेरलं म्हणजे वाळवे तालुक्यातलं या गावचं. रामभाऊंचे वडील म्हणजे नाना नेरले सोडून पोटासाठी करायला आले. 1922-23 सुमाराला मुद्रणकला तशी विकसित झालेली होती. ते स्वकुळशाही समाजातले त्यामुळं विणकाम करत करत कोल्हापुरे यांचा सुवंत प्रेस नानांनी चालवायला घेतला. 10-11 वर्ष तो प्रेस चालवल्यावर आपला स्वतःचा छापखाना असावा म्हणून नानांनी खटपट्याला सुरुवात केली. पण स्वतःचे भांडवल नाही तर मशीन कुठून आणणार, म्हणजे तेव्हा ते ट्रेडर वगैरे अशी मशीन असायची ना. त्या काळातील सत्यशोध चळवळीत नाना भाग घेत असत. तसेच स्वकुळशाही समाजाचं विजय म्हणून एक छोटंसं साप्ताहिक निघायचं मासिक. त्यामुळं सुरुवातीला त्यांना अनेक मित्रांनी मदतीचं आश्वासन दिलं पण आश्वासनानं काही मदत मिळाली नाही हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा सुमंत प्रेसचा करार संपल्यानंतर 1934-35 साला सुमारास नाना सातारला आले आणि पूर्वीप्रमाणे तिकडं सुमंताचा प्रेस होता सातारला गोडशांचा चैतन्य प्रेस त्यांनी चालवायला घेतला. मग पुढे एक काही काळानंतर 150 रुपयाचं एक जुनं ट्रेडर मशीन अहमदनगरला विकावं हे समजल्यावर त्यांनी काही मित्रांच्याकडून रकमेत जुळवाजुळव केली आणि ते मशीन सातारला आणलं आणि 1935 साली विजय प्रिंटिंग प्रेस खणाईत एका मशीनवर त्या ट्रेडर मशीनवर सुरू झाला. रामभाऊ म्हणजे आमचे मित्र अण्णा तेव्हा शाळेत होते. सुट्टीत प्रेसमध्ये घड्या बांधण्यापासून कंपनीपर्यंतची कामं त्यांनी हळूहळू शिकून घेतली. पुढे नानांचे व्यवसायातील लक्ष कमी झाल्यावर रामभाऊंना शाळा सोडून धंद्यात जावे लागले
47 1937 नानांचं निधन झालं. विजय प्रेस, 5 बहिणी आणि 4 भाऊ असा सगळा प्रपंचाचा भार अण्णांच्या खांद्यावर पडला. या प्रपंचात रामभाऊंच्या लग्नात त्यांच्या पत्नी म्हणून आलेल्या सुवहिणी धाडसीच म्हटलं पाहिजे. त्यांच्या पावलांनी रामभाऊंच्या जीवनात जणू समाधान आलं. खणाळीतील नामदेव मंदिरातून पालकरांच्या जागेत विजय प्रेसचे स्थलांतरही व्हावं झालं होतं. पण रामभाऊंच्या गोड वागण्याने आणि माणसे जोडण्याच्या प्रवृत्तीमुळे विजय प्रेसला कामही वाढत होते. यशवंतराव राजाज्ञे, घोरपडे, रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर अण्णा, नरवडे वकील या सगळ्यांना हा मुलगा धडपड होतोय त्याला मदत करायला हवी या भावनेतून त्यांचं मार्गदर्शन हा आधार होता. त्यामुळे वाढत्या कामाला वाढती जागा मशिदीने हवी होती. रामभाऊंनी जोडलेल्या सर्व जाती जमातीच्या परिवारात रामाचा रामभाऊ आणि जवळखेने रामभाऊंचे अण्णा असे नामाभिधान झाले होते. किशाबापू खुटाळे यांनी जुना मोटर स्टँडवरील त्यांची जागा देऊन दरमहा 15 रुपयेपर्यंत भाडे दे व तुझा प्रेस सुरू कर म्हणून सांगितले. रामभाऊ तर काय आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अशी त्यांची अवस्था झाली. 1946 विजय प्रेस आणि अण्णा जुना मोटर स्टँडच्या विद्यापीठात दाखल झाले. पुण्यातल्या मंडे विद्यापीठाप्रमाणे सातारचंही विद्यापीठ आहे. मोटरबलांची जात 19 समजतात पण त्यातच जीवाला जीव देणारे मित्र आणि हिंदू मित्रांच्या घरी दिवाळीला हक्काने फराळा जाणारे आणि वहिनी आमच्या घरचे तुम्हाला चालायचे नाही म्हणून मुद्दाम आचार लावून जेवण केलं आहे तर जेवायला नक्की असा आग्रह धरणारे दिलदार अन्य जातीचे मित्रही अण्णा मिळाले. अण्णा या विश्वात रंगून गेले त्यातील आणि त्यातीलच झाले. बरे या विद्यापीठाची भाषा वेगळी असते. तेथे हिरासिंग दादा कुंभारांचा विटाचा धंदा आहे म्हणून ते प्रेमाने माती कुठे होतात तर अण्णा प्रेसवाले म्हणून कागद कुठे. या सगळ्यात राहूनही अण्णा पूर्णपणे निर्व्यसनी राहिले. पान तंबाखू नाही तर पुढच्या पायऱ्या दूरच. 4 ट्रकवाला मालकही त्यांचा दोस्त आणि त्या मालकाचा क्लिनरसुद्धा रामभाऊंचा दोस्तच. अर्थात दोस्त हा अण्णांचा वीक पॉईंट आहे. त्यांचा मित्र नाही असे सरकारी खाते, खाजगी संस्था, पेठ मिळणे अवघड. त्यातही त्या दोस्तांच्या घरची लग्नकार्य आणि आजारपणे या दोन्हीही अण्णांच्यावर जबाबदारी सोडून त्या घरच्या माणसाने खुशाल निश्चिंत राहावे. अण्णा स्थानिक स्वकुल साई समाजाचे अध्यक्ष होते. एकूण लग्ने जमवणे आणि ती पार पाडणे याचा ह्या अण्णा या ग्रस्ताला विलक्षण नाद होता. जर गिनीज बुकमध्ये हा विषय असता तर अण्णांचे नाव बहुधा त्यात नोंदले गेले असते. एखादा चांगला बॉलर जसा एकाच लाईनमध्ये जलद व मंदगती गोलंदाजी करतो तसे श्रीमंतापासून गरिबीपर्यंत कोणाचेही लग्न जमवण्याची हातोटी रामभाऊंना साध्य. शिवाय या हातोटीची प्रवासात गप्पा मारतवंता ठरवलं लग्न, एका लग्नाला गेलो असता तिथे ठरवलं दुसरे लग्न असेही पोटभेद आहेत. माझ्या अंदाजे त्यांनी जुळवलेल्या लग्नांचे शतक केव्हाच पार केले आहे. बहुधा घरातील भावाबहिणींची, कारण रामभाऊंना सगळे धाकटे भाऊ आणि बहिणी, भावाबहिणींची जवळजवळ डझनभर लग्ने ठरवताना आलेला अनुभव या कौशल्याच्या त्या पाठीमागे असा असं मला वाटतं. त्यामुळे लग्नसराई प्रेसच्या कामासाठी त्यांना फोन केला तर बहुधा मुलाकडून अण्णा एका पाहुण्याच्या लग्नासाठी बेळगावला गेलेत, तिथून सोलापूरला एक लग्न आहे ते उरकणार आणि मग नाशिकहून 7 दिवसांनी परत येण्याचं उत्तर मिळायचे. निर्दोष छपाईबाबत मात्र अण्णांना तडजोड चालायची नाही. त्यामुळे प्रूफे स्वतः तपासायची आणि चूक राहिली तर स्वखर्चाने पुन्हा छापून द्यायची हा त्यांचा दंडक होता. चुकलं म्हणून त्या का मजकुरावर चिठ्ठी लावायची असा धंदा ते कधी करणार नाहीत हे त्यांचं ब्रीद होतं. त्यामुळे बाहेर गावांसुद्धा त्यांना अगत्याने कामे येत असत. तेव्हा ब्लॉकनी छपाई चालायची. 2 रंगी 3 रंगी ब्लॉक तयार करून मिळायचे आणि ते ठोकळे बशीवर बसून ते छापलं जायचं. पुण्याचे के जोशी आणि वी जोशी हे ब्लॉक मेकर्स तेव्हा प्रसिद्ध होते. साताऱ्याची नंतर काही काहींनी मावळांनी म्हणजे बाळ बोलेकरनी ब्लॉक मेकिंग सुरू केलं पण रंगीत ब्लॉक हे पुण्याहून आणायला लागायचे आणि अण्णांच्याकडं 3 रंगी छपाई त्यांनी पहिल्यांदा सुरू केली. त्या काळी दैनिक सकाळने त्यांचा गौरव केला होता लेख लिहून. नवनवीन तंत्र शिकावी वापरावीत हा त्यांचा हट्ट असतो. महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे उत्कृष्ट मुद्रणाचे पारितोषिकही त्यांना इथे मिळतात. रयत शिक्षण संस्था, विविध शाळा, कॉलेजेस ही त्यांची वर्षानुवर्षाची गिरायके. शाळा कॉलेजच्या प्रश्नपत्रिका छापायला जायचं विश्वासाचं ठिकाण म्हणजे विजय प्रेस, कारण तिथून पेपर फुटला असे कधीच होणार नाही ही अण्णांच्या सर्व संस्थांना खात्री असायची व त्यामुळे ते निश्चिंत असायचे. आता अनेक विद्यापीठांनीही या पेपर फुटीच्या भीतीने स्वतःचे प्रेस काढले आहेत पण पेपरांच्या फुटीचे प्रमाण राजकीय फुटीपेक्षाही वाढतच चाललेलं आहे. त्यामुळे कुलसचिवांनाही परीक्षा पार पडेपर्यंत झाली विद्यापीठाच्या झोप लागत नसावी असा माझा अंदाज आहे. पण अण्णांच्याकडे प्रश्नपत्रिका देऊन संस्थाप्रमुख निवांत असत, निशंक असत असा विश्वास मिळवणे आणि राखणे दुर्मिळच म्हणायला पाहिजे.
अण्णांची माझी भेट झाली तेव्हा अण्णा 50 आसपास होते, ते 61 वर्षाचे झाले. आणि मग त्यांचा सगळ्या स्वाकोत्सवाचे समाजाचे सत्कारही झाला. त्यालाही मी गेलो होतो मुद्दाम कौतुक करायला. त्यांच्या प्रेसमध्ये माझे मित्र सी एफ मेहता आणि मी आम्ही असे कधीतरी मुद्दाम गंमत गप्पा मारायला जायचो आणि मग गप्पा रंगायच्या. आणि अण्णा विशेष म्हणजे त्यांना सगळी मित्र म्हणजे एका बाजूला प्रेसमध्ये काम चालू असायचं, दुसऱ्या बाजूला अण्णांच्या गप्पा असायच्या. बरं, आपण एखादी गोष्ट छापायला टाकली की अण्णांच्याकडे कामाची एवढी तेव्हा गर्दी होती की समोर कामं पेंडिंग असायची. त्यांच्यासमोर एक चिमटा असतो ना, कागद लावायला आपण लावतो तो तो असायचा. मग आपण घेऊ काय अण्णा काम कुठपर्यंत आले, आहे ना चिमट्याला लावले. मग आम्ही विचारायचो अण्णा आमचा चिमटा निघणार आहे केव्हा, नाही नाही आता वर काढतो वर काढतो, म्हणून ते वर काढायचे. परत दुसरं कोणतरी त्याचं काम वर यायचं, पण हे चालत राहायचं. पण जो वेळ दिली असेल त्यापूर्वी अण्णा काम करणार ही खात्री असायची, आणि विशेषतः काम निर्दोष असणार ही खात्री असायची. कारण प्रूफ स्वतः तपासायचे ते, कारण प्रूफ तपासणं ही अतिशय दुर्मिळ कला आहे असं मला वाटतं. शुद्धलेखनाचे नियम पाळून शिवाय मराठी भाषेचा जो विशिष्ट लहेजा आहे तो जपून. साताऱ्यात तेव्हा प्रूफ तपासण्यामध्ये वाकबगार माणसं दोनच होती, एक आनंद प्रेसचे मामू मुसलमान असून सुद्धा मराठी भाषा अत्यंत परफेक्ट असलेले मामू, आणि दुसरे अण्णा बिस्कर. त्यामुळं त्यांच्यानी प्रूफ तपासलं म्हणजे कुठली चूक राहणार नाही ही खात्री असायची. मामूही आता वारले आणि अण्णाही आता नाही आहेत, पण अचूक मुद्रण कला म्हणजे मामू म्हणायचे आनंद प्रेसचे की आनंदराव कुलकर्णी आणि विशेषतः पद्मश्री बाबूराव गोखले जे आनंद प्रेसमध्ये खूप पुस्तकं त्यांची यायची आणि ते समर्थमध्येही लिहायचे, त्यांच्यामुळं आमचं हे सगळं सुधारलं मराठी असं मामू म्हणायचे. पण अचूक प्रूफ रेडिंग, आज मी तिला चांगला जर प्रूफ रीडर असला तर तो एका पानाला 5, 6, 7, 10 रुपयेसुद्धा घेतात आणि अचूक काम करतात. त्या सर्वार्थाचं ज्ञान असतं. म्हणजे कदाचित लेखका इतकेच पैसे प्रूफ रीडरला हल्ली द्यायची पाहिजे, कारण प्रूफ रीडर ही जमातच आता दुर्मिळ होत चालली. यामुळं रामभाऊंचं किंवा मामूंचं महत्त्व आजसुद्धा मला अगदी अतिशय जाणवतं. खूपदा हल्ली मी स्वतःच प्रूफ तपासतो, दोनदा तपासला तरीसुद्धा एखादी चूक राहते. आणि आमचा मी पुस्तकाला मी प्रकाशित करतो त्यासुद्धा कुठेतरी चूक राहतेच शेवटी. मी नेहमी म्हणतो की 100% अचूक राहील असं आपण प्रयत्न केला तर ते 99% अचूक राहतं. थोडेसे हलकधी कोण बरं चालेल असं म्हटलं तर मग 95%सुद्धा अचूक राहत नाही. त्यामुळे रामभाऊंच्यासारख्या निर्दोष मुद्राचं महत्त्व जास्त पडतं. अण्णा पुढं थोडे थकले, त्यांचे मुलं दोन्ही हाताशी आली, विजय आणि संजय. आणि बदलत्या काळाला अनुसरून संजयनी आणि विजयनी कॉम्प्युटर म्हणजे नवीन मशीन आणायचा घाट घातला, त्याला कर्ज काढलं, पुढं ते कर्ज थकलं, मशीन जायची पाळी आली. आणि एकूण मला असं वाटतं की आम्ही म्हणायचो जेव्हा अण्णाने मशीन यायच्या आधी ते की आता मुलं बघतायत तुम्हाला व्याप करायची गरज नाही, अण्णा म्हणायचे मी निवृत्त होणार आहे, पण ती अशी माणसं निवृत्त होणार नसतात. पण हे नवीन मशीन आलं, सुरुवातीला चांगलं चाललं, पण काही कधीतरी घडी विस्कटली आणि ते मशीन परत विकायला लागलं, म्हणजे हप्ते थकले म्हणून रामभाऊ तिथपासून खचले. आणि एकेकाचा आमचा मित्र थोड्या त्या काळजीमुळं प्रकृतीने ढासळला आणि पुढं रामभाऊ वारले. पण रामभाऊंच्या आठवणी मनात ताज्या आहेत. ज्या ज्या साताऱ्यातल्या जुन्या लोकांना रामभाऊ आठवत असतील त्यांना रामभाऊंचा उत्साही स्वभाव, अचूक मुद्रण, त्यासाठी असलेली तत्परता ही निश्चित आठवण होईल. कारण काळ जरी बदलला, नवीन तंत्रज्ञान आलं, तरी आम्हाला आठवत आहे की पुण्यातलं लाटकरांचं जे मुद्रण आहे, कल्पना मुद्रण आले, त्याचे मुख्य होते जे अण्णा लाटकर, ते मला नेहमी म्हणायचे की ह्या DTP मध्ये लेटर प्रेसची मजा नाही, कारण त्या वेगवेगळ्या तऱ्हेचे वळणाचे टाईप यायचे आणि त्यातनं हे जुळवायचं. त्यामुळं अशा लेटर पेसची मजा खुलवणारे आमच्या अण्णा बिस्कर, त्यांची आज आठवण येते आणि तुम्हाला म्हणून मुद्दा मी आठवणी मी आज शेअर करतो. आज इथे थांबूया, उद्या दुसरा भाग करूया, पुढचा काहीतरी भाग नवीन व्यक्ती घटनाचा. तोपर्यंत नमस्कार.